आणखी एक महत्त्वाची बातमी, फडणवीस महाजनांवर खुन्नस का अशा पद्धतीचा आता प्रश्न विचारला जातोय, या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. राज्यात उद्धव सरकार आल्यावर फडणवीस द्वेषानं सरकार विरोधात मैदानात उतरले. शरद पवारांनी पूर्वीपासूनच फडणवीसांवर दुःख धरला होता. फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना अडचणीत आणण्याचा कट मवियात रचला गेला. शरद पवारांनी या कटकारस्थानासाठी माणसं पेरली. त्याचा भाग म्हणून गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं ठरलं. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. महाजन यांना तुरुंगात टाकल्यास फडणवीस नरम पडतील असा पवारांचा कयास होता. शरद पवारांना फडणवीस, महाजन, दरेकर यांना तुरुंगात टाकायचं होतं. फडणवीस, महाजन तुरुंगात गेले की भाजपा घाबरेल असाही पवारांचा कयास होता. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हा तपशील विधानसभेत मांडला आहे. वारंवार सार्वजनिक वक्तव्यातही फडणवीस यांनी शरद पवारांचं कारस्थान मांडलेलं आहे.